गांधीजी गोलमेज परिषदेला जाण्यासाठी इंग्लंडला निघाले होते जहाजावर सुद्धा त्यांची प्रार्थना कताई वगैरे रोजचा कार्यक्रम नियमितपणे चालत असे इंग्रज मुलं सरख्याकडे आश्चर्याने पाहायची आणि गांधीजी कताई करत असताना त्यांच्या आसपास सुद्धा येऊन बसायची आपल्या निरागस आणि विनोदी स्वभावामुळे गांधीजी त्या लहान मुलांचे हळूहळू मित्रच बनून गेले होते पण काही इंग्रज लोक मात्र गांधीजींना आपल्या देशवासियांची भाकरी काढून घेणारा शत्रू समजत होते त्यातलाच एक गोरा गृहस्थ तिथे होता गांधीजी जेव्हा जहाजाच्या डेकवर फिरत असत त्यावेळेस त्यांना तो शिव्या देई ज्याला आपण काय बोलतो त्याचं भानच राहत नाही त्याला काय म्हणायचं खरंच असा मनुष्य दयेलाच पात्र समजलं पाहिजे पृथ्वी मातेप्रमाणे क्षमेचं अवतार रूप असलेले गांधीजी हसत हसत साऱ्या शिव्या ऐकून घेत असत गांधीजी रागवत नाहीत असं पाहून त्या गोरा मनुष्याने एक पाऊल आणखी पुढे टाकलं त्याने गांधीजींची टिंगल करणारी एक कविता लिहून काढली आणि ती वाचून गांधीजींच्या मनावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यांना ते लिहिलेले कागद दिले आणि त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला गांधीजींनी कागद हातात घेतले आणि फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले पण त्या पानांना लावलेली टाचणी मात्र काढून त्यांनी आपल्या डबीत बरोबर ठेवून दिली गांधीजींना चिडवण्याची आपली युक्ती फुकट गेली हे पाहून तो गोरागृहस्त त्यांना म्हणाला अरे गांधी ती कविता वाच तर खरी त्यात तुझ्यासाठी काहीतरी विशेष वस्तू आहे गांधीजींनी डबीकडे बोट दाखवून त्याला म्हटलं हो हो त्यात जी विशेष वस्तू होती ती काढून मी या डबीत ठेवून दिली ना गांधीजींच्या विनोदानी भरलेल्या शब्दांनी जवळ बसलेले त्यांचे सहकारी आणि इतर लोक मात्र हसू लागले महात्माजींची फजिती करण्याच्या प्रयत्नात आपलीच फजिती झालेले पाहून तो गोरा गोराइसम मात्र शर्मून गेला आणि त्या दिवसापासून त्याने गांधीजींना शिव्या देणं सोडून दिलं